मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज महापालिका अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. याचाच निषेध म्हणून आज महापालिका अभियंत्यांनी आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन केलं. शिवसेना पक्षप्रमुख राहत असलेल्या मातोश्री बाहेरील नाला बंदिस्त करण्याच्या कामात दिरंगाई होत असून तिथे पाणी साचत असल्यानं महापौरांनी आज सकाळी पालिका अधिकाऱ्यांसह भेट दिली. मात्र काम समाधानकारक नसल्यानं संतापलेल्या महापौरांनी अभियंता विद्याधर खणकर यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी सगळ्या अभियंत्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घातला होता आणि त्यानंतर मात्र महापौरांनी असा काही प्रकार घडलाच नसल्याचं म्हटलंय. आम्ही व्हिजिटला गेलो होतो सकाळी कलानगर सिंग मधला. तिथे चिटोरे साहेब होते, खडकर साहेब होते, सगळे अधिकारी होते. ते काम कधी होणार त्या संदर्भात आम्ही विचारणा करत होतो. कारण तिथे पाणी साचत आणि ते काम लवकरात लवकर व्हायला हवं, काम अर्धवट आहे, त्यासाठी व्हिजिटला गेलो. माझ्या माहितीप्रमाणे कोणत्या प्रकारची मारहाण कोणालाही झालेली नाही. त्यांचा काय हेतू आहे आणि कशासाठी त्यांचं बोलतायत मला माहिती.